विदर्भात 20 जुलै बुधवारला पूर मदत कार्य लष्कर करत आहेत. राज्य सरकारच्या विनंतीनुसार पूरग्रस्त भागातील गावकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी आणि बचावासाठी मदत करण्यासाठी विदर्भात सैन्य तैनात करण्यात आलं होतं. 19 जुलै 2022 रोजी 10:30 मेजर भुवन शहा यांच्या नेतृत्वाखाली गार्ड्स रेजिमेंटल सेंटर कंपेटी येथील सैन्य दल आवश्यक उपकरणासह प्रभावित भागात पोहोचले. 20 जुलै 2022 रोजी पहाटेच्या सुमारास मानगाव जिल्हा चंद्रपूर या गावात लष्कराचे बचाव कार्य सुरू झाले. पुरामुळे गाव पूर्णपणे तुटले आहे. लष्करी बचाव पथक, नागरी अधिकारी आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या सहयोगाने सतत कार्यरत आहे. 20 जुलै 2022 पर्यंत 113 गावकऱ्यांची सुरक्षित ठिकाणी सुटका करण्यात आली. पूरपरिस्थितीनुसार पुढील गरज भासल्यास प्रतिसाद देण्यासाठी कॅम्पेटी कॉन्टोमेंट येथे एक टीम तयार ठेवण्यात आली आहे. GRC चे कमांडंट ब्रिगेडियर दीपक शर्मा यांनी लष्कराने केलेल्या कारवाईचे निरीक्षण करण्यासाठी घटनास्थळांना भेट दिली. विदर्भात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सततधार आणि मुसळधार पाऊस आणि सिंचन प्रकल्पांमधून पाणी सोडल्याने नागपूर उपविभागातील चंद्रपूर जिल्ह्यात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. NDRF आणि SDRFच्या तुकड्या या भागात कार्यरत होत्या. VKB न्यूजसाठी कॅमेरा पर्सन रोशन बोकडेसह वैदही चव्हाण यांची रिपोर्ट. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com.